राज्याची उपराजधानी दोन महिलांवरती बलात्काराच्या घटनांनी हादरली आहे. नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि 65 वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झालाय. पहिल्या घटनेत अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देऊन ओळखीतल्या तरुणांनी अत्याचार केले. दुसऱ्या प्रकरणात पहाटे 2 अनोळखी व्यक्ती वृद्ध महिलेच्या घरात शिरले, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्यावरती तिच्यावरती अत्याचार करण्यात आले. सगळ्या आरोपींचा शोध सुरू आहे. उल्हासनगरात दिवसाढवळ्या एक दुचाकी चोरून नेण्यात आली आहे. कॅम्प नंबर 5 भागातली ही घटना आहे. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. एका चोरट्यानं दुचाकीचं हँडल लॉक तोडलं आणि दुचाकी घेऊन तो पसार झाला. या प्रकरणी दुचाकीचे मालक विकी सुखेजान यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.